नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहत आहात लोकमत मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर सध्या आपण थेट नागपुरातून लाईव्ह करतो आहे आणि नागपुरात माझ्या मागे जे आहे मी ज्या घराच्या पुढे उभी आहे ते घर आहे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ज्या पद्धतीनं राज्यभरातच जे राजकारण आहे ते अतिशय तापलेलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये एकंदरीतच फूट पडली विशेष करून शिवसेनामध्ये फूट पडली आणि एकीकडे एकनाथ शिंदे यांचा गट तर दुसरीकडे जे मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे त्यांचा गट असे दोन गट झालेले आहेत आणि यानंतरच जे राजकारण आहे ते तापलेलं आहे मात्र पूर्व मुख्यमंत्री आणि सोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर जी सिक्युरिटी आहे ती आता जी आहे ती प्रामुख्यानं इथे वस्तात केलेली आहे आपण बघू शकतो या घराच्या बाहेर जे पोलिसांचे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यासोबतच सिक्युरिटी गार्ड होम गार्ड सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत कुठल्याही पद्धतीचं कुठलीही घटना घडू नये या उद्देशानं विशेष करून या घराच्या बाहेर फडणवीसांच्या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त आहे विशेष करून ज्या पद्धतीनं आपण बघितलं राजकारण तापलेलं होतं आणि याचा कुठेतर असर म्हणजे एकंदरीतच राज्यामध्ये बघायला मिळालेला होता भाजप सरकार विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच असं सगळं घडलेलं आहे किंवा शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे असा आरोप त्यांच्यावरती वारंवार लागतो आहे कारण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न किंवा त्यांचं जी इच्छा होती ती झाली नाही आणि त्यानंतरच एकंदरीतच जे राजकारणामध्ये सध्या आपल्याला बघायला मिळालेलं आहे त्यांचे अनेक प्रयत्न सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होऊ लागलेले होते आणि त्यानंतर जे घडलं आणि त्या घडल्या त्या घटनेनंतर आता जे राजकारण आहे ते तर ता तापलेलंच आहे एकीकडे मात्र जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनामध्ये ते नारेबाजी करत होते याचे दृश्य सुद्धा आपण राज्यभरातून बघितलेले होते आणि त्यानंतर जे अनेक आमदार आहेत जे बडे नेते आहेत त्यांनी एकंदरीतच उद्धव ठाकरे यांचा साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनास ते गेले आणि त्यानंतर पुन्हा महाराष्ट्राचं राजकारण तापलं पण कुठल्याही पद्धतीचं काहीही घटना घडू नये यासाठी म्हणून इंटेलिजन्सकडून ही माहिती मिळण्यात आलेली आहे की जी देवेंद्र फडणवीस यांचं जे घर आहे त्यांच्या घराच्या बाहेर जे कर्मी आहेत त्यांना तैनात करण्या करण्यात आलेलं आहे कुठल्याही प्रकारचा अनोळखी व्यक्ती या घराच्या आत प्रवेश करून शकणार नाही अत्यंत महत्वाचं काम असेल तरच या घराच्या आत प्रवेश करता येणार आहे पण कामासाठी सुद्धा जाण्याच्या आधी पूर्ण इन्क्वायरी त्यांची केल्या जाणार आहे आणि त्यानंतरच या घराच्या आत त्या व्यक्तीला प्रवेश करता येणार आहे तर नागपुरातील धरमपेठ परिसरातील हे पूर्व मुख्यमंत्री सोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं हे निवासस्थान आहे आपण इथे बघू शकतो त्यांचं नावाची नेमप्लेट लागलेली आहे आणि याच घराच्या बाहेर जे आहे ते पोलीस सिक्युरिटी किंवा जे गार्ड्स असतात पोलीस कमांडोज जे असतात ते मोठ्या प्रमाणावरती इथे तैनात करण्यात आलेले आहे कुठल्याही प्रकारचं आतमध्ये जाण्याची कोणाला परवानगी नाहीये सोबतच भाजपचे जे अनेक कार्यकर्ते आहेत मग ते आमदार असू देत किंवा जे कार्यकर्ते देत युवा भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इथे येऊन व्हिजिट देत आहेत मात्र सर्वसामान्यांना इथे जाण्याची कोणालाही परवानगी नाही तर हे थेट दृश्य आपण फडणवीसांच्या घराच्या बाहेरील बघतोय हे फडणवीसांचं घर आहे आणि या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा ताफा पोलिसांनी या मुद्द्यावरती किंवा या टॉपिकवरती काहीही बोलण्यास किंवा काहीही उत्तर देण्यास किंवा कुठलीही स्टेटमेंट देण्यास नकार दिलेला आहे या घराच्या बाहेर काही आमदार म्हणजे प्रवीण दटके आणि जे काही कार्यकर्ते आहेत भाजपचे ते सुद्धा आपल्याला उभे दिसणार पण मात्र त्यांनी सुद्धा काहीही बोलण्यास यावरती नकार दिला पण एकंदरीतच ज्या पद्धतीनं जे महाराष्ट्राचं राजकारण आहे त्याच्यामध्ये अनेक चढउतार किंवा अनेक बदल जे आहे बदलाव जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेले आहे एकीकडे एकनाथ शिंदे गट तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि यानंतर जे अनेक आमदार होते थे, ते निघून थेट निघालेले आहेत एकनाथ शिंदे गटामध्ये आणि आता हे सगळे आमदार काय भाजप सोबत ते एकत्रित होणार किंवा भाजपला जाऊन भेटणार किंवा भाजपची सरकार होणार का महाराष्ट्रामध्ये असाच एक महत्वाचा प्रश्न आहे कारण उद्धव ठाकरे यांचे सुद्धा जी काल प्रेस प्रेस कॉन्फरन्स होती ती म्हणजे ती जनतेशी संवाद त्यांनी साधला या सगळ्या घटनेनंतर तो एकंदरीतच शिवसैनिकांसाठी भाऊक करून देणारा होता आणि त्यानंतर आपण बघितलं ज्या पद्धतीनं वर्षा बंगला सोडून ठाकरे परिवार मातोश्रीपर्यंत जाऊन पोहोचलेत त्यानंतर पुन्हा काही तर खूप मोठा बदल जो आहे महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळेल यात काहीच शंका नाही पण एकंदरीतच सध्याची जी सिच्युएशन आहे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर अशी ही पोलीसची जी सिक्युरिटी आहे जी किंवा जे पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती तैनात करण्यात आलेले आहेत तुर्तास इथेच थांबणार आहोत पण या बातमीचे या न्यूजचे अनेक अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू पण तुर्तास इथेच थांबूयात आणि घडामोडींसाठी आपण पाहत रहा लोकमत नमस्कार